लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान अतुलनीय असून त्यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारनं भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं त्यांचा गौरव करावा अशी मागणी करवीर काशी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीलकुमार सरनाईक यांनी केली. ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापुरात आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. राजारामपुरी 6व्या गल्लीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मातंग समाज संघर्ष समितीतर्फे अण्णाभाऊंच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. यावेळी करवीर काशी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीलकुमार सरनाईक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी बोलताना त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जगभरात पोहोचलं असल्याचं सांगितलं. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी 150 कथा आणि 40 कादंबऱ्या त्याचबरोबर भारूड लावणी अशा विविधरंगी साहित्याची निर्मिती करत मराठी साहित्य समृद्ध केलं. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांचा भारतरत्न किताबानं गौरव होण्याची गरज असल्याचं संपादक सुनीलकुमार सरनाईक यांनी सांगितलं. यावेळी शाहीर रंगराव पाटील यांनी अण्णाभाऊंच्या चरित्रावर प्रकाश टाकला. विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर जिल्हा मातंग समाज संघर्ष समितीचे निमंत्रक भारत धोंगडे, आदिनाथ साठे, निलेश जाधव, दावीद भोरे, प्रशांत अवघडे, नगरसेवक प्राध्यापक अशोक जाधव, माजी नगरसेवक अनिल कदम, अनिल घाटगे, प्राध्यापक विश्वासराव देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.